प्रभाग क्रमांक 16 मधील सर्वांचे लाडके व कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ते व पॅनल प्रमुख सदानंद शेट्टी यांच्या पत्नी सुजाता शेट्टी यांचा भरघोस मतांनी विजय झाला. वादत गाजत मोठ्या थाटात निघालेल्या विजयी फेरीत मतदारांचे आभार व्यक्त करत श्री व सौ शेट्टी यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे मोठ्या मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर न्यूज 24 लाईव्ह सोबत बोलताना त्यांनी मतदारांचे आभार मानून जुने वाडे आणि झोपडपट्टी पुनर्वसनाचा आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. जे मनामध्ये होतं त्या प्रभागात 2017 निवडणूक लढवण्याचं जे मनोगत होतं, तिकीट माझ्या मिसेसला मिळालं. मिसेस काय मी काय, दोन्ही अंगाचे दोन्ही बाजू आहोत. तर या ठिकाणी आनंद वाटला. माझंच पॅनल मी उभं केलं होतं. त्या पॅनलमध्ये माझ्याबरोबर दंगेकर आणि सौ शेट्टी हे विजयी झाल्या. माझे दोन सहकारी श्री परतानी आणि वैशाली रेड्डी हे काही थोड्याशा मताने पराभूत झाल्या. मला त्याचं अतिशय वाईट वाटतं. पण महानगरपालिकेत काम करताना त्यांचीसुद्धा मी उणीव भासून देणार नाही. त्यांना बरोबर घेऊन मी काम करेन. मतदारांचा मी आभार मानतो की एकच विजन महानगरपालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण प्रचारात या पॅनलचा प्रमुख मी होतो. आणि मी एक प्रोग्राम दिला होता, पुणे शहरात जुन्या वाड्याचा प्रश्न आणि झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी आम्हाला विजयी करा. मला वाटतं आज जे आम्ही विजयी झालो ते जुन्या वाड्यातल्या लोकांनी आणि झोपडपट्टीवासींनी मेजॉरिटीने मला मतदान केलं आहे. त्यांची अपेक्षा आहे, त्यांची आशा आहे माझ्याकडनं, जुन्या वाड्याच्या प्रत्येकाची आशा आहे की त्यांच्या वाड्याचा मार्ग मी काढू शकेन. झोपडपट्टीवाल्यांची आशा आहे, झोपडपट्टीवाल्यांची आशा आहे की झोपडपट्टी मुक्त करीन. हो, ते मी नक्कीच करीन. कारण मी करून दाखवलं आहे. सदानंद नगर मी केल्यामुळं मी विजयी झालो. आणि सगळं विजन मतदारसंघाच्या लोकांनी पाहिलं. सदानंद नगर केल्यामुळं हा मनुष्य करू शकतो. मी कसबा गणपतीला साक्षर ठेवून सांगतो, या विजयानंतर जुन्या वाडे आणि झोपडपट्टीचा पुनर्वसन प्रश्न मी हातात घेईन. सत्ता असो किंवा नसो, महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असो नसो, मी रस्त्यावर येईन, आंदोलन करीन, चळवळ करीन, आमरण उपोषण करीन. पण प्रश्न जनतेचा सोडवीन. मी तर चळवळीवालाच आहे. महानगरपालिकेत मी जी चळवळ केली, या चळवळीत मी जनता झाला म्हणून पंचायतीला निवडून आलो. मी रस्त्यावर येऊन फिरतो. आत्तासुद्धा एक वेळ अशी आली, काँग्रेस पक्षाची सत्ता नाही आली तरी मला आनंद वाटेल. कारण मी रस्त्यावर उपोषण करून आम्हाला करून जनतेचा प्रश्न सोडवेल. मला खात्री आहे. हे कसबा गणपतीसमोर मी साक्षीला येऊन सांगत आहे. सर्व मतदारांचा मनापासून मी आभार मानते. आणि सर्व कार्यकर्त्याच्या रूपाने भेटलेल्या मला आदरणीय बंधूंचाही मनापासून बनते. धन्यवाद.